नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. नाशिक मध्ये आणखीन 3 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आलेत, त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 635 झाली आहे. एकट्या मालेगावात 507 रुग्ण आढळलेत. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. नाशिक मध्ये आणखीन 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 635 वर गेली आहे. एकट्या मालेगावात 507 रुग्ण आढळले आहेत. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. नाशिक मध्ये आणखीन 3 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आलेत, त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 635 झाली आहे. एकट्या मालेगावात 507 रुग्ण आढळलेत. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे.